म्हणजे कालच्या लेक्चरमध्ये मी तुम्हाला हे सांगितलंय, तुम्ही स्ट्रिंग डिफाईन करायची आहे तर तुम्ही आयदर यू कॅन यूज द सिंगल कोट ऑर यू कॅन यूज द डबल कोट, बट कंडिशन इज दॅट, कंडिशन काय आहे, सिंगल कोटनं ओपन केले असेल तर यू मस्ट एंड विथ सिंगल कोट, आणि डबल कोटनं जर स्टार्ट केले असेल तर एंड विथ डबल कोट, अशा पद्धतीने कंडिशन दिलेली आहे. ओके, द सेम गोज फॉर द डबल कोट, द फॉलोइंग स्ट्रिंग विल बी यूज द सिंगल कोट अँड दिस विल बी फॉर द डबल कोट. आणि जर सिंगल कोट मध्ये डबल कोट किंवा डबल कोट मध्ये सिंगल कोट वापरू शकता, सो इट इज इझी, बट इन सिंगल कोट यू कॅन यू कॅनॉट यूज अनादर सिंगल कोट, एका सिंगल कोट मध्ये परत दुसरं सिंगल कोट तुम्हाला वापरता येत नाही. सेम थिंग फॉर द डबल कोटेशन मार्क. सो दिस पार्ट वी डिस्कस इन अ लास्ट लेक्चर, लास्ट लेक्चरला आपण हा सगळा पार्ट डिस्कस केलेला आहे. ओके, नाउ नेक्स्ट इज सी व्हेनेव्हर वी हॅव टू स्टडी द एनी प्रोग्रॅमिंग लँग्वेज, कुठली प्रोग्रॅमिंग लँग्वेज आपण ज्यावेळेस शिकतो त्यावेळेस काही कन्सेप्ट आपण शिकलेला असतो, फर्स्ट दॅट इज आयडेंटिफायर काय, व्हेरिएबल काय किंवा डेटा टाईप काय, हे सगळ्यात महत्वाचे, किंवा कीवर्ड्स असतील, तर हे महत्वाचे जे पार्ट्स आहेत ते आपण प्रत्येक लँग्वेजमध्ये शिकलो, प्रत्येक प्रोग्रॅमिंग तर सगळीकडे जवळजवळ कन्सेप्ट सेम आहे. व्हॉट इज द आयडेंटिफायर किंवा व्हॉट इज द व्हेरिएबल, व्हॉट इज द डेटा टाईप, प्रत्येकडे कन्सेप्ट सेम आहे, फक्त त्याचा सिंटॅक्स बदल झालेला आहे. ओके, सो व्हॉट इज द आयडेंटिफायर, तुम्ही सी मध्ये शिकलाय, सी प्लस प्लस मध्ये शिकलाय, आयडेंटिफायर म्हणजे काय? सो आयडेंटिफायर इज नथिंग बट नेम ऑफ द प्रोग्राम एलिमेंट विच कॅन बी डिफाईन बाय द युजर, युजरनं डिफाईन केलेला जो प्रोग्राम एलिमेंट असेल, इट मे बी व्हेरिएबल, इट मे बी फंक्शन, इट मे बी क्लास, वॉट एव्हर मे बी, म्हणजे तुम्ही काही असेल, व्हेरिएबल असेल, फंक्शन असेल, क्लास असेल, त्याला तुम्ही नाव देता, सो दॅट इज नथिंग बट आयडेंटिफायर. सो आयडेंटिफायर इज नथिंग बट इट इज अ नेम ऑफ द प्रोग्राम एलिमेंट अँड इट इज अ युजर डिफाईन्ड, म्हणजे युजरनं डिफाईन केलेला असेल, म्हणजे व्हेरिएबल नेम असेल तो, फॉर एक्झाम्पल कॉलेज नेम ऑर सिटी ऑर समथिंग दिस फर्स्ट नंबर सेकंड नंबर, सो दीज आर द व्हेरिएबल नेम्स. ओके, किंवा तुम्ही समजा ऍडिशनचा प्रोग्राम लिहिताय आणि त्यासाठी फंक्शन लिहिलंय, तो फंक्शन ऍडिशन ऍड हे फंक्शन आहे, किंवा तुम्ही एखादा क्लास लिहिताय, एम्प्लॉय क्लास लिहिताय, तर क्लास एम्प्लॉय, सो हे जे आहेत एम्प्लॉय किंवा ऍड किंवा फर्स्ट नंबर किंवा नेम सिटी, दीज आर द आयडेंटिफायर. सो आयडेंटिफायर इज नथिंग बट नेम ऑफ द प्रोग्राम एलिमेंट अँड इट इज अ युजर डिफाईन्ड. ओके, बट वेन वी हॅव टू डिफाईन द आयडेंटिफायर देर आर सम रूल्स अँड दीज रूल्स आर कॉमन फॉर ऑल प्रोग्रॅमिंग लँग्वेज, प्रत्येक प्रोग्रॅमिंग लँग्वेज मध्ये बऱ्यापैकी हे रूल्स जे आहेत ते कॉमन आहेत, म्हणजे तुम्ही सी मध्ये शिकलाय, सी प्लस प्लस मध्ये, तर तिथं सुद्धा जे रूल्स आहेत तेच रूल इथं वापरू शकतो. सो सॅम्पल रूल इथं दिले, सो आयडेंटिफायर मे ओनली बिगिन्स विथ ए टू झेड कॅरेक्टर, म्हणजे तुमचा जो आयडेंटिफायर किंवा तुम्ही व्हेरिएबल जे काय डिफाईन करणार आहे तर ते सुरुवात कशापासून झाले पाहिजे, इट मस्ट बी स्टार्ट विथ अ अल्फाबेटिकल कॅरेक्टर, सो इट मे बी अप्पर केस, इट मे बी लोअर केस, ऑर यू कॅन यूज द अंडरस्कोर. म्हणजे तुमचं जे आयडेंटिफायर आहे ते कशा पद्धतीने सॉल्व झालं पाहिजे, आयदर इट विल बी स्टार्ट विथ स्मॉल केस लेटर ऑर अप्पर केस लेटर ऑर इट कॅन यूज अंडरस्कोर, म्हणजे अशा पद्धतीनं तुमचं व्हेरिएबल असला पाहिजे. म्हणजे थोडक्यात आपण समजा नेम, तो नेम हा घेतला, सो दिस इज अ व्हॅलिड आयडेंटिफायर, पण जर तुम्ही असं लिहिलं सो फॉर वन अंडरस्कोर नेम, सो इट इज नॉट व्हॅलिड, कारण आपला पहिला रूल काय आहे की आयडेंटिफायर मस्ट स्टार्ट विथ अल्फाबेटिकल कॅरेक्टर, बट इन धिस केस इट विल बी स्टार्ट विथ अ डिजिट, इथं डिजिट ने सुरू झालाय, त्यामुळे दिस इज नॉट व्हॅलिड आयडेंटिफायर. ओके, हा जो रूल आहे तो सगळीकडे आहे, सो आयडेंटिफायर इज ओनली बिगिन्स विथ अ अल्फाबेटिकल कॅरेक्टर ए टू झेड कॅपिटल ऑर स्मॉल केस ऑर यू कॅन यूज अंडर स्कोर. देन आफ्टर दॅट दिस मे बी फॉलोड बाय द लेटर डिजिट अंडर स्कोर झिरो ऑर मोर, तुम्ही एक किंवा अनेक अंडर स्कोर, म्हणजे पहिला कॅरेक्टर नेम असेल, पहिला अल्फाबेटिकल असेल तर अल्फाबेटिकल नंतर तुम्हाला तुम्ही ऍज मेनी ऍज तुम्ही डिजिट लिहू शकता, लेटर लिहू शकता किंवा अंडर स्कोर लिहू शकता. सो इट स्टार्ट विथ अल्फाबेटिकल कॅरेक्टर, आफ्टर दॅट इट मे बी समथिंग अदर. ओके, सो दिस इज अ सेकंड कंडिशन. देन इट इज अ केस सेन्सिटिव्ह, दिस इज ऑल्सो इम्पॉर्टंट, पायथॉन इज अ केस सेन्सिटिव्ह लँग्वेज ऍज लाईक सी ऑर सी प्लस प्लस. सो फॉर एक्झाम्पल this name and this name, these are the two different variables, he name ani he name, kiwa tumhi ekada variable define kela a is equal to 10 kal apan jase getla hota
आणि पुन्हा ए इज इक्वल टू 20. दीज आर द टू डिफरंट व्हेरिएबल. दिस ए इज अनदर ए, दिस ए इज डिफरंट. ओके, दीज आर द केस सेन्सिटिव. सो पायथॉन इज अ केस सेन्सिटिव. नेम अँड नेम, फॉर एक्झाम्पल इथे दिले बघा, नेम अँड दिस नेम आर टू डिफरंट आयडेंटिफायर्स. हे दोन वेगवेगळे आयडेंटिफायर्स आहेत. सो नेम अँड नेम, दिस आर द डिफरंट, म्हणजे केस सेन्सिटिव्ह असल्यामुळं. देन अनदर इम्पॉर्टंट रूल इज इट इट वी कॅनॉट यूज द कीवर्ड. वी कॅनॉट यूज द कीवर्ड. ओके, म्हणजे कीवर्ड हे आपण वापरू शकत नाही. म्हणजे जसं फॉर, फॉर लूप, फॉर हा कीवर्ड आहे किंवा इफ हा कीवर्ड आहे, तर ते आपण आयडेंटिफायर मध्ये वापरू शकत नाही किंवा व्हेरिएबल मध्ये आपल्याला वापरता येत नाही. किंवा क्लास हे व्हेरिएबल, म्हणजे तुम्ही आतापर्यंत घेतलंय, तुम्ही कुठल्या व्हेरिएबलला फॉर नाव दिले का? नाही दिलं. कारण का? फॉर ह्या कीवर्ड आहे. सो वी कॅनॉट यूज द कीवर्ड ऍज अ आयडेंटिफायर. ओके, सो रिझर्व वर्ड, कीवर्ड म्हणजेच रिझर्व वर्ड असतात. ते फिक्स, प्रत्येक प्रोग्रामिंग लँग्वेजला डिफरंट सेट्स असतो, तर ते फिक्स रिझर्व वर्ड असतात, ते आपल्याला वापरता येत नाही. सो दीज रूल्स आर आयडेंटिफायर. म्हणजे हे रूल आपण लक्षात घेऊन आपल्याला व्हेरिएबल असेल, क्लास नेम असेल किंवा फंक्शन नेम असेल, तर ते डिफाईन करता येतं. ओके, हे महत्वाचे रूल आहेत, लक्षात घ्या. ऑब्जेक्टिव्हला विचारू जाऊ शकतं, सो विच ऑफ द फॉलोइंग इज अ व्हॅलिड आयडेंटिफायर, आणि खाली चार ऑप्शन दिले असतील, तर त्यातला व्हॅलिड कुठला आहे, किंवा विच ऑफ द फॉलोइंग इज अ नॉट व्हॅलिड ऑर इनव्हॅलिड आयडेंटिफायर, मग ते अशा पद्धतीने ऑप्शन्स विचारले असतील. तर आयडेंटिफायरचे रूल्स लक्षात घ्या, की पहिला रूल काय आहे, कॅपिटल लेटर किंवा स्मॉल लेटर, म्हणजे अल्फाबेटिकल कॅरेक्टरनं सुरू होणार किंवा अंडरस्कोरनं सुरू होणार, फर्स्ट रूल. सेकंड रूल काय, एकदा अल्फाबेटिकल कॅरेक्टर असेल किंवा अंडरस्कोर असेल, तर त्याच्यानंतर तुम्ही किती कॅरेक्टर किंवा अल्फाबेटिकल लेटर्स, डिजिट किंवा अंडरस्कोर वापरू शकता. नॉट अ स्पेशल कॅरेक्टर, स्पेशल कॅरेक्टर नाहीये, फक्त स्पेशल कॅरेक्टर कुठला आहे, अंडरस्कोर हे स्पेशल कॅरेक्टर आहे. म्हणजे लेटर्स, डिजिट आणि अंडरस्कोर वापरू शकता. इट इज अ केस सेन्सिटिव्ह, केस सेन्सिटिव्ह आहे, आणि रिझर्व वर्ड यू कॅनॉट यूज. सो दीज आर द इम्पॉर्टंट आयडेंटिफायर रूल्स. ओके, सो दीज आर द आयडेंटिफायर. So apart from these rules, there are some naming conventions that are used or that will be followed. म्हणजे आपल्याला समजा आपण व्हेरिएबल डिफाईन करणार आहे, तर त्यासाठी एक हे रूल नाहीत, पण हे एक गुड प्रोग्रामिंग प्रॅक्टिस म्हणलं जातं, की जे तुम्ही एखादा व्हेरिएबल डिफाईन करताय, तर त्या व्हेरिएबलला मिनिंगफुल नेम दिलं पाहिजे. ओके, म्हणजे आपण समजा स्टुडंटचं नाव घेणार आहे, तर तिथं स्टुडंट नेम द्या असा व्हेरिएबल घ्या. ओके, किंवा आपण टोटल सॅलरी डिफाईन करणार आहे, तर टोटल सॅलरी असा व्हेरिएबल घ्या. म्हणजे त्या पर्टिक्युलर व्हेरिएबलवरून आपल्याला लक्षात यावं की तो पर्टिक्युलर व्हेरिएबल कशा संदर्भात आहे. सो दॅट इज नोन ऍज अ नेमिंग कन्व्हर्शन कन्व्हेन्शन. नेमिंग कन्व्हेन्शन महत्वाची आहे. ओके, सो नेमिंग कन्व्हेन्शन हे रूल नाही, पण हे काय आयडियल प्रोग्रामिंग प्रॅक्टिस म्हणलं जातं, की ज्यावेळेस मी कंपनी किंवा कुठेही काम करायला जाणार, त्यावेळेस हे रूल्स फॉलो करावे लागतात. सो व्हॉट आर दिस? Use uppercase initial for the class name, lowercase for the all other. म्हणजे जर तुम्ही क्लास नेम डिफाईन करणार असाल, तर इनिशियल लेटर हे शक्यतो कॅपिटल असावं. म्हणजे समजा तुम्हाला एम्प्लॉय नावाचा क्लास करायचा आहे किंवा स्टुडंट नावाचा क्लास करायचा आहे, तर तुम्ही स्टुडंट नावाचा क्लास करायचा तर एस कॅपिटल द्या, किंवा एम्प्लॉय नावाचा क्लास करायचा तर ई कॅपिटल द्या. ओके, सो दिस विल बी इनिशियल व्हेरिएबल, इनिशियल व्हॅल्यू इज कॅपिटल फॉर द क्लास, अदरवाइज लोअर केस फॉर ऑदर. बाकीच्या सगळ्यांसाठी लोअर केस वापरा, म्हणजे व्हेरिएबल असेल किंवा. ओके, नेम द प्रायव्हेट आयडेंटिफायर विथ द लिडिंग अंडर स्कोर. समजा प्रायव्हेट व्हेरिएबल्स वापरायचे असतील तर अंडर स्कोर वापरा. ओके, समजा स्ट्रॉंगली प्रायव्हेट अंडर व्हेरिएबल्स वापरायचे असेल तर डबल अंडर स्कोर वापरा. ओके, सो स्पेशल आयडेंटिफायर बाय पायथॉन एंड्स विथ द टू लिडिंग अंडर स्कोर. सो दीज आर द नेमिंग कन्व्हर्शन. ओके, हे नेमिंग कन्व्हर्शन, हे काही रूल नाही की तुम्ही असंच डिफाईन केलं पाहिजे असं काही नाही, पण दिस इज अ गुड प्रोग्रामिंग प्रॅक्टिस. ओके, सो देर आर सम रिझर्व कीवर्ड्स. रिझर्व कीवर्ड्स म्हणजे रिझर्व वर्ड्स, म्हणजे त्याला कीवर्ड म्हणलं जातं. काय आहेत? ऍड, असर्ट, ब्रेक, क्लास, कंटिन्यू, डेफ, डिल, ईएलईफ, एल्स, एक्सेप्ट, ईएक्सीसी, फायनली, फॉर, फॉर्म, ग्लोबल, हे जे इथं दिसतात हे काही रिझर्व कीवर्ड्स आहेत, की जे आपण वापरू शकत नाहीत ऍज आयडेंटिफायर म्हणून. ओके, म्हणजे हे आपल्याला कुठेतरी प्रोग्रामिंग मध्ये आपल्याला ते वापरतो आपण. म्हणजे फॉर लूप असेल, इफ लूप असेल, किंवा ट्राय कॅच एक्सेप्ट असेल,
किंवा फंक्शन डेफिनेशन असेल किंवा क्लास डेफिनेशन असेल. सो फॉर दॅट पर्पज वी कॅन यूज दिस रिझर्व कीवर्ड. सो दीज आर द आयडेंटिफायर्स. ओके, नेक्स्ट पार्ट इज व्हेरिएबल. सो आयडेंटिफायर अँड व्हेरिएबल. सी आयडेंटिफायर, सो आयडेंटिफायर मीन्स द नेम गिवन टू द एलिमेंट, प्रोग्रामिंग एलिमेंटला नेम आहे. सो व्हेरिएबल इज वन ऑफ द आयडेंटिफायर. सो इन पायथॉन यू डोंट डिफाइन द टाइप ऑफ द व्हेरिएबल. म्हणजे पायथॉन मध्ये तुम्हाला व्हेरिएबलचा टाइप डिफाइन करायचा आहे का, काल आपण बघितलं प्रॅक्टिस मध्ये. सो आपण ए इज इक्वल टू 10 घेतलं, पण ए ला आपण काय डिफाइन केलं का, ए इज इंटीजर, ए इज कॅरेक्टर, ए इज फ्लोट, असं काही डिफाइन केलं होतं का? नाही. सो इट कॅन ऑटोमॅटिकली असाइन, दॅट इज वन ऑफ द फीचर. सो इन पायथॉन यू डझंट डिफाइन द व्हेरिएबल नेम, व्हेरिएबल टाइप, डेटा टाइप आपल्याला डिफाइन करा. इट अज्युम्स ऑन द बेसिस ऑफ द व्हॅल्यू इट होल्ड्स. मग हे आपण एक्स इज इक्वल टू 10 आता इथे एक्झाम्पल घेतलेलं आहे. सो एक्स इज इक्वल टू 10 लिहिले. सो व्हॉट इज द डेटा टाइप ऑफ एक्स? आपण हे टाइप नावाच्या फंक्शन बघितलंय. टाइप ऑफ एक्स इज इक्वल टू काय तर इंट येतं. म्हणजे हे कशावर बेस आहे? सो इट इज बेस्ड ऑन द व्हॅल्यू विच वी आर असाइन. म्हणजे इथं आपण काय व्हॅल्यू असाइन केलंय त्याच्यावर एक्सचा डेटा टाइप डिफाइन होतो. आता इथे एक्स इज इक्वल टू 10, म्हणजे 10 ही इंटीजर व्हॅल्यू आहे, त्यामुळे एक्सचा जो डेटा टाइप आहे तो ऑटोमॅटिक काय असाइन होतो, एक्स इज इक्वल टू इंटीजर डेटा टाइप. किंवा आता इथं बघा, इथं दुसरा एक्स इज इक्वल टू हॅलो सिंगल कोट मध्ये लिहिले, म्हणजे हे काय आहे? इट इज अ स्ट्रिंग. मग एक्स चा डेटा टाइप ऑटोमॅटिक काय डिफाईन होतो? एक्स इज अ स्ट्रिंग व्हेरिएबल. सो इट इज बेस्ड ऑन, म्हणजे डेटा टाइप कशावर बेस आहे? व्हॉट व्हॅल्यू यू हॅव टू असाइन. डेटा टाइप कशावर डिफाइन आहे? की तुम्ही कुठल्या पद्धतीची व्हॅल्यू त्या व्हेरिएबलला असाइन करता त्याच्यानुसार याचा डेटा टाइप डिफाइन आहे. सो दिस इज अवर व्हेरिएबल. ओके, सो व्हेरिएबल इज अ कंटेनर फॉर द व्हॅल्यू. सो ऍज युजुअल व्हेरिएबल म्हणजे काय? इट इज अ नेम गिवन टू द स्टोरेज लोकेशन. स्टोरेज लोकेशनला नेम दिलेलं. सो दॅट्स वी व्हेरिएबल इज अ कंटेनर फॉर द व्हॅल्यू. व्हॅल्यूला कंटेनर जे आहे किंवा व्हॅल्यू स्टोअर करण्यासाठी जे आहे त्याला व्हेरिएबल. सो इट कॅन बी असाइन्ड अ नेम, यू कॅन यूज इट टू रेफर फॉर द प्रोग्राम. हे एकदा असाइन केलं की हे आपण एक्स परत पुढच्या प्रोग्रॅमिंग मध्ये आपण वापरू शकतो. ओके, सो बेस्ड ऑन द व्हॅल्यू असाइन द इंटरप्रिटर डिसाइड द डेटा टाइप. यू कॅन ऑलवेज स्टोअर द डिफरंट टाइप्स ऑफ अ व्हेरिएबल. तुम्ही व्हेरिएबल डिसाइन करू शकता, कुठलाही व्हेरिएबल लिहू शकता. फक्त व्हेरिएबल डिफाईन करताना काय लक्षात ठेवायचं? इट विल बी व्हॅलिड आयडेंटिफायर. व्हॅलिड आयडेंटिफायर असावा. अशा पद्धतीचेच व्हेरिएबल तुम्हाला डिफाईन करता येतात. सो हिअर इन दिस एक्झाम्पल, आता हे एक्झाम्पल दिलेलं आहे. एक्झाम्पल मध्ये काय लिहिलंय? एक्स इज इक्वल टू 10 प्रिंट एक्स, किंवा एक्स इज इक्वल टू हॅलो प्रिंट एक्स. ओके, म्हणजे हा एक्स दोन डिफाईन वेगवेगळ्या पद्धतीने. सो हिअर वी डिक्लेअर द व्हेरिएबल एक्स अँड असाइन इट द व्हॅल्यू 10 ऑर व्हॅल्यू हॅलो. म्हणजे इथं पहिला व्हॅल्यू 10 घेतली. सो 10 घेतल्यानंतर सो एक्स इज अ व्हेरिएबल विच कॅन स्टोअर द इंटीजर व्हॅल्यू. त्याचा डेटा टाइप काय? तर इंटीजर असणार आहे. सो दिस वॉज प्रिंटेड इट अ व्हॅल्यू. नेक्स्ट वी असाइन द व्हॅल्यू हॅलो अँड प्रिंटेड इट आउट. ओके, आता हे कशावर? सो हे ह्याच्यावरून तुम्ही आपण काय म्हणू शकतो की इट कॅन ऑटोमॅटिकली असाइन द डेटा टाइप अँड दिस इज वन ऑफ द डायनामिक टाइप लँग्वेज. म्हणजे हे कशामुळे पॉसिबल आहे? तर डायनामिक टाइप ऑफ द लँग्वेज. डायनामिक टाइप नुसार आपल्याला ही व्हॅल्यू असाइन करता येते. सो दिस इज अ बेसिक व्हेरिएबल. नाऊ देर आर सर्टन रूल्स फॉर द व्हेरिएबल ऑल्सो. व्हेरिएबलला पण काहीतरी रूल्स आपण डिफाईन केलेत. सो दॅट आर सेम ॲज अ आयडेंटिफायर. आयडेंटिफायर सारखेच रूल आहेत. सो पायथॉन व्हेरिएबल कॅन ओनली बिगिन्स विथ अ लेटर अँड अँड अंडर स्कोअर. सो फॉर एक्झाम्पल बघा, व्हॅलिड कॉमा टोटल नंबर कॉमा टोटल सम कॉमा एबीएस, दीज आर द व्हॅलिड. वेर ॲज इनव्हॅलिड बघा, 10 सम. सो दिस इज नॉट व्हॅलिड. ना का व्हॅलिड नाही? कारण इट स्टार्ट्स विथ अ नंबर, विथ इट स्टार्ट्स विथ अ डिजिट. सो डिजिट पासून चालू झालेले व्हेरिएबल आपण घेऊ शकत नाही. ओके, किंवा हॅश सिम्बॉल आहे, किंवा इथं परसेंटेज मार्क आहे, किंवा इथं डॉलर सिम्बॉल आहे. तर हे जे व्हेरिएबल्स आहेत दीज आर द नॉट व्हॅलिड व्हेरिएबल्स. हे व्हॅलिड नाही आहेत का? बिकॉज इट स्टार्ट्स विथ आयदर डिजिट ऑर सम स्पेशल सिम्बॉल्स. पण आपली कंडिशन काय? द व्हेरिएबल्स मस्ट स्टार्ट विथ अ डिजिट ऑर अंडर स्कोअर. डिजिट किंवा अंडर स्कोअर न असावा. सो दिस इज अवर सम व्हॅलिड. आता हे व्हॅलिड मध्ये बघा, टोटल नंबर. सो टोटल अंडर स्कोअर नंबर आहे, टोटल डॅश नंबर किंवा टोटल स्पेस नंबर असं नाहीये. सो स्पेस इज ऑल्सो नॉट अलाउड. अलाउड काय? फक्त इट विल बी अलाउड ओनली लेटर्स, देन डिजिट्स, देन अंडर स्कोअर. एवढंच अलाउड आहे. बाकीचे जे स्पेशल सिम्बॉल आहेत, मग स्पेस असेल,
डॅश असेल, हॅश असेल, डॉलर सिम्बॉल असेल, कॉमा असेल, डबल कॉमा असेल, व्हॉट एव्हर मे बी, दॅट आर नॉट अलाउड. हे कुठलंही अलाउड नाहीये. सो रेस्ट ऑफ द आयडेंटिफायर कंटेन्स द लेटर, अंडरस्कोर अँड द नंबर्स. एवढंच अलाउड आहे, लेटर, अंडरस्कोर अँड नंबर्स. नंबर्स म्हणजे 0 to 9 मधले कुठले पण नंबर्स तुम्ही इथं देऊ शकता. ओके, सो दीज आर द 0 to 9. आता हे 10 म्हणलं तर सो इट विल बी 1 and 0. सो प्रत्येक नंबर हा 0 to 9 मधूनच बनला जातो. ओके, सो दीज आर द नंबर्स. म्हणजे पहिला रूल, इट स्टार्ट विथ अल्फाबेटिकल कॅरेक्टर और अंडरस्कोर. सेकंड रूल, आफ्टर दॅट, आफ्टर स्टार्टिंग द व्हेरिएबल, देअर मस्ट बी आयदर लेटर, आयदर अंडरस्कोर और नंबर्स, अदर देन दॅट नॉट अलाउड. म्हणजे थोडक्यात फक्त लेटर, डिजिट किंवा अंडरस्कोर कॅरेक्टर एवढंच अलाउड आहे, बाकीची कुठलीही कॅरेक्टर अलाउड नाहीये. नेक्स्ट, पायथॉन इज अ केस सेन्सिटिव्ह. सो केस सेन्सिटिव्ह आहे. सो दीज व्हेरिएबल्स नेम अँड नेम आर टू डिफरंट व्हेरिएबल्स. हे नेम आणि स्मॉल नेम मध्ये डिफरंट व्हेरिएबल्स आहेत. देन रिझर्व कीवर्ड्स और रिझर्व वर्ड्स, दॅट इज कीवर्ड्स, कॅनॉट बी यूज ऍज अ व्हेरिएबल. व्हेरिएबल म्हणून तुम्ही इथं वापरू शकत नाही. ओके, देन असाइनिंग अँड रीडिंग द पायथॉन व्हेरिएबल, हाऊ टू असाइन द व्हेरिएबल. आता हे आपण कालच्या लेक्चरमध्ये बघितले कशा पद्धतीने व्हेरिएबल आपण असाइन करतो. आता व्हेरिएबल असाइन करायसाठी सिम्पल पद्धत काय, सो व्हेरिएबल नेम इज इक्वल टू समथिंग व्हॅल्यू. सो दिस इज असाइनमेंट. सो दिस विल बी असाइनिंग द, टू असाइन द व्हॅल्यू टू पायथॉन व्हेरिएबल यू डझंट नीड टू डिक्लेअर इट्स अ टाईप. तुम्हाला टाईप डिक्लेअर करायची गरज आहे का, नाहीये. यू नेम इट अकॉर्डिंग टू द रूल अँड टाईप व्हॅल्यू आफ्टर द इक्वल साईन. म्हणजे हा एक्स डिफाईन करायचा आहे, पण नेक्स्ट डिफाईन करताना महत्वाची गोष्ट काय, किंवा व्हेरिएबल नेम डिफाईन करताना महत्वाची गोष्ट काय, यू कॅन फॉलो द रूल्स. रूल फॉलो करा आणि दॅट इज इक्वल टू समथिंग व्हॅल्यू, व्हॅल्यू असाइन करा. सो इट इज व्हेरी सिम्पल टू असाइनिंग द व्हॅल्यू. बाकीच्या लँग्वेज मध्ये किंवा बाकीच्या प्रोग्रामिंग टेक्निक पेक्षा इथं सिम्पल आहे. सिम्पली काय, तुम्ही व्हेरिएबल रूल फॉलो करा. सगळीकडेच हा रूल फॉलो करावा लागतो, फॉलो द रूल अँड असाइन द व्हॅल्यू बाय युझिंग द इक्वल साइन. ओके, यू कॅनॉट युज द पायथॉन व्हेरिएबल बिफोर असाइनिंग इट व्हॅल्यू. म्हणजे तुम्ही पायथॉनचं व्हेरिएबल, जसं व्हेरिएबल आहे कुठल्याही लँग्वेजमध्ये, व्हेरिएबल डिफाईन केल्यानंतर तुम्ही वापरू शकता, त्याच्या आधी वापरू शकता का, नाही. म्हणजे समजा मी इथं आता हा प्रॉम्प्टला मी प्रिंट एक्स लिहिलं, पहिला प्रिंट एक्स, पहिली स्टेटमेंट ही आहे आणि दुसरं स्टेटमेंट ही आहे, आणि याच्या आधी काहीच नाही आहे, एक्स इज इक्वल काय नाही, तर इथं प्रिंटला येईल का एक्स, नाही येणार, कारण एक्स इज नॉट डिक्लेअर बिफोर दिस. याच्या आधी आपण एक्स डिक्लेअर केलाय का, नाही, याच्या नंतर डिक्लेअर केलाय. त्यामुळे प्रिंट स्टेटमेंट आपल्याला कुठे लिहावा लागेल, आफ्टर दिस एक्स डेफिनेशन. म्हणजे आपल्याला यू हॅव टू डिक्लेअर द व्हेरिएबल, किंवा जे व्हेरिएबल डिक्लेरेशन असेल त्याच्या नंतरच तुम्हाला त्याचा यूज करता येतं. सो यू कॅनॉट यूज पायथॉन व्हेरिएबल आफ्टर बिफोर द असाइनमेंट. असाइनमेंट करायच्या आधी तुम्ही ते वापरू शकत नाही, जसं बाकीच्या लँग्वेजमध्ये तसंच इथं पण आहे. ओके, देन अनादर वन, यू कॅन असाइन मल्टिपल टाइप्स ऑफ व्हेरिएबल इन वन स्टेटमेंट. हे पण आपण कालच्या ह्याच्यात बघितले, म्हणजे एकाच स्टेटमेंटला तुम्ही मल्टिपल, म्हणजे थोडक्यात आता इथे एक्झाम्पल दिले, एज आणि सिटी. सो एज इज इंटीजर व्हॅल्यू, वेर एज सिटी इज इक्वल टू स्ट्रिंग व्हॅल्यू. म्हणजे आपण अशा पद्धतीने आपण व्हॅल्यू देऊ शकतो, म्हणजे एका स्टेटमेंटमध्ये मल्टिपल टाईपच्या व्हॅल्यू, मल्टिपल डेटा टाईपच्या व्हॅल्यू. काल आपण ए, बी आणि नेम अशा तीन व्हॅल्यू डिक्लेअर केल्या होत्या किंवा डिफाईन केल्या होत्या. ए इज इक्वल टू 10, बी इज इक्वल टू 20 आणि नेम इज इक्वल टू सांगोला, अशा पद्धतीने डिफाईन केलं होतं. तर अशा पद्धतीने आपल्याला डिफाईन करता येतं. सो वी कॅन असाइन द मल्टिपल टाईप ऑफ व्हॅल्यू इन अ वन स्टेटमेंट. किंवा दुसरं आपण बघितलं होतं, यू कॅन ऑल्सो असाइन सिंगल व्हॅल्यू फॉर मल्टिपल व्हेरिएबल. मल्टिपल व्हेरिएबलला सिंगल व्हॅल्यू सुद्धा असाइन करू शकतो, जसं इथं दिलेलं आहे. यू कॅन असाइन द सेम व्हॅल्यू टू ऑल फॉर द मल्टिपल व्हेरिएबल. एज आणि मार्क इक्वल टू 21 हे आपण असं, किंवा आपण ए इज इक्वल टू, बी इज इक्वल टू, सी इज इक्वल टू 10 आपण अशा पद्धतीने डिफाईन करू शकतो. एकाच स्टेटमेंटमध्ये मल्टिपल व्हॅल्यू पण डिफाईन करू शकतो. किंवा आपण फरक बघा, दोन्ही ठिकाणी फरक आहे. इथं काय, एज इज इक्वल टू, मार्क इज इक्वल टू 21 आणि इथं एज कॉमा सिटी इज इक्वल टू, म्हणजे हे कॉमा करून मल्टिपल व्हेरिएबलला असाइन केलंय. इथं इक्वल टू न प्रत्येक व्हेरिएबलला व्हॅल्यू असाइन केलेले आहे.
So this is our variable assignment. Okay. So it is a simple. आता हे काय प्रत्येक लैंग्वेज तुम्ही शिकलाय त्यामुळे जास्त काय डीप मध्ये घ्यायची गरज नाहीये इथं. ओके. अनदर वन इम्पॉर्टंट थिंग. आता आपल्याला एखादा व्हॅल्यू स्वॅप करायचे. स्वॅप साठी तुम्ही प्रोग्राम लिहिलाय सी मध्ये, सी प्लस प्लस मध्ये. ओके. तर तुम्हाला काय करावं लागतं, तुम्हाला एक प्रोग्राम लावतो. सो ए समजा ए इज इक्वल टू 10, बी इज इक्वल टू 20, असे दोन व्हॅल्यू आहेत. तर सी एक तुम्हाला डिफाईन करावं लागेल आणि तुम्ही कोड काय लिहिता, मग सी इज इक्वल टू ए, देन ए इज इक्वल टू बी अँड बी इज इक्वल टू सी, हा झाला. आणि नंतर प्रिंट ए आणि प्रिंट बी करता, त्यावेळेस हा व्हॅल्यू काय होते, स्वॅप होतात. म्हणजे तुम्हाला एवढे स्टेटमेंट कमीत कमी लिहावे लागतील. ओके. म्हणजे स्वॅपिंग करायचा प्रोग्राम, तर तुम्हाला पहिला इंट ए बी सी डिफाईन करावा लागेल, ए इज इक्वल टू 10, बी इज इक्वल टू 20 डिफाईन करावा लागेल. मग कोड मध्ये सी इज इक्वल टू ए, ए इज इक्वल टू बी, बी इज इक्वल टू सी. म्हणजे थोडक्यात ए ची व्हॅल्यू, आता सी काहीच नाहीये, ए ची व्हॅल्यू सी ला असाइन केली, म्हणजे सी इज इक्वल टू आता काय झालं, 10 झाला. ओके. नंतर ए इज इक्वल टू बी, नऊ आता बी ची व्हॅल्यू, ए ची व्हॅल्यू किती झाली, ए इज इक्वल टू बी आहे म्हणजे 20 झाली. ओके. आणि मग परत बी इज इक्वल टू सी केलं, म्हणजे बी इज इक्वल टू आता सी ची व्हॅल्यू किती आहे, 10 आहे. म्हणजे हे स्वॅपिंग झालं, म्हणजे आता ए इज इक्वल टू 20 झालं, बी इज इक्वल टू 10 झालं. म्हणजे हे स्वॅपिंग करायसाठी तुम्हाला एवढे सगळे स्टेटमेंट लिहावे लागतात. पण पायथॉन मध्ये स्वॅपिंग एकदम सिम्पल आहे. सिम्पल कसं, ते समजा ए, आता इथे एक्झाम्पल दिले बघा, ए कॉमा बी इज इक्वल टू रेड आणि ब्ल्यू, म्हणजे ए आणि बी ला रेड आणि ब्ल्यू व्हॅल्यू दिलेत. मग पुढच्या स्टेटमेंटला काय लिहिलं, ए कॉमा बी इज इक्वल टू बी कॉमा ए. सो सिम्पली एवढंच लिहिलं, म्हणजे समजा ए इज इक्वल टू 10 आहे, बी इज इक्वल टू 20 आहे, मग सी बी काय घ्यायची गरज नाही, तिथं सरळ काय करायचं, ए कॉमा बी इज इक्वल टू बी कॉमा ए. म्हणजे थोडक्यात इथं काय होतं, ए ला बी ची व्हॅल्यू असाइन होते आणि बी ला ए ची व्हॅल्यू असाइन होते. सो इट विल बी ओनली सिम्पल, एका स्टेटमेंट मध्ये तुमचं स्वॅपिंग झालं. तुम्ही ज्यावेळेस तुम्ही ए बी प्रिंट करता त्यावेळेस स्वॅप केलेली व्हॅल्यू आहे. सो इट इज व्हेरी सिम्पल. ओके. हा सगळ्यात महत्वाचा, स्वॅपिंग इज अ व्हेरी इझिली इंटरचेंज इझिली होतं. तर कसं, इथं बघा कन्सेप्ट, ए कॉमा बी इज इक्वल टू बी कॉमा ए, म्हणजेच इथला पहिला तो इथला पहिला आणि इथला दुसरा तो इथला दुसरा, अशा पद्धतीने तुम्ही स्वॅप करू शकता. मग मल्टिपल, फक्त महत्वाची कंडिशन लक्षात घ्या की इथं दोन असते तर इथं सुद्धा दोनच व्हॅल्यू पाहिजे. इथं दोन आणि इकडे तीन घेतलं तर मॅच होणार नाही. सो दॅट विल बी अ स्वॅपिंग. स्वॅपिंग झालं नंतर डिलीटिंग द व्हेरिएबल. व्हेरिएबल आपल्याला डिलीट करता येतो. सो फॉर दॅट पर्पज डेल कीवर्ड, म्हणजे आपण एखादा व्हेरिएबल डिक्लेअर केला तर आपण परत ते कधी पण त्या प्रोग्राम मध्ये तिथं वापरू शकतो, त्या करंट सेशन मध्ये ते वापरू शकतो. पण आपल्याला तो व्हेरिएबल नको आहे, सो वी हॅव टू डिलीट दॅट. सो समजा फॉर एक्झाम्पल, मी ए इज इक्वल टू रेड घेतलं आणि पुन्हा डेल ए केलं आणि पुन्हा प्रिंट ए केलं तर डिस्प्ले होणार नाही, कारण का, आपण तो व्हेरिएबल त्या मेमरी मधून डिलीट केलेला असतो. सो डेल ए, डेल म्हणजे डिलीट कीवर्ड काय करतं की तो जो व्हेरिएबल आहे तो मेमरी मधून काढून टाकतं. एकदा मेमरी मधून काढून टाकले की परत ते ऍक्सेस होईल का, नाही होणार. सो बाय युझिंग डेल कीवर्ड यू कॅन डिलीट द व्हेरिएबल. व्हेरिएबल आपल्याला डिलीट करता येतो अशा पद्धतीने. सो स्वॅपिंग व्हेरिएबल अँड डिलीटिंग व्हेरिएबल, सो इट इज व्हेरी सिम्पल. सो बाय युझिंग डेल कीवर्ड यू कॅन डिलीट दॅट. ओके. नाउ नेक्स्ट, आता हे बेसिक इन्फॉर्मेशन झाली. मग कीवर्ड काय, आयडेंटिफाय काय, व्हेरिएबल काय, हे आता ऑलरेडी तुम्हाला प्रत्येक ह्याच्यात लँग्वेजमध्ये झाले, त्यामुळे जास्त डिटेल घ्यायची गरज नाहीये. ओके. म्हणजे व्हेरिएबल काय, व्हेरिएबल आतापर्यंत तुम्ही बऱ्याच ठिकाणी शिकलाय. ओके. व्हेरिएबल कसे असतात, काय असतात, त्यामुळे जास्त कीवर्ड काय आहे तर ते आपण बघितले, काही ठराविक कीवर्ड्स आपण बघितले, जसं तसं प्रोग्राम येईल तसं आपल्याला ते लक्षात येईल की हे कीवर्ड्स आहेत, हे नाही आहेत. सो दॅट पार्ट. नाऊ व्हॉट आर द नेक्स्ट पॉइंट इज द डेटा टाइप्स. डेटा टाइप्स, आता ऍक्च्युली डेटा टाइप्स आपण कुठे डिक्लेरेशनच देत नाही, तर मग डेटा टाइप्स का शिकायचे, तर आपल्याला पुढे त्याचा यूज करतो. म्हणजे आपण टाइप व्हेरिएबलनं त्याला कुठली व्हॅल्यू असाइन केली आहे हे असाइन बघू शकतो. त्यामुळे तो जो आहे इनबिल्ट डिफाईन केलेला आहे, पण आपल्याला डिक्लेअर करायची गरज नाही, पण इनबिल्ट डिफाईन झाले केलेले आहे. मग ते डिफाईन केलेले कुठले डेटा टाइप आपल्याला डिफाईन केले, तो वी हॅव टू सी. ऑल्दो वी डझंट हॅव डिक्लेअर द डेटा, डिक्लेअर द टाइप ऑफ पायथन व्हेरिएबल, द व्हॅल्यू डज हॅव टाइप. आपल्याला डिक्लेरेशन करायचं नाहीये, आपल्याला डिक्लेरेशन न करता सुद्धा पायथॉन व्हेरिएबलला डेटा टाइप असाइन होतो. ओके. म्हणजे आपण क्लिअर,
अपन वैल्यू अपन इतना कालच्या बघितलं ए इज इक्वल टू 10 अपन इथे डिक्लेरेशन केलेलं नाही टू इट डजंट हैव डिक्लेअर द वेरिएबल बट दिस ए हैज टाइप म्हणजे ज्यावेळेस आपण टाइप ऑफ ए आपण लिहिलं होतं सही टाइप ऑफ ए सो ए चा टाइप काय इंट दाखवत होतं सो इंटीजर वेरिएबल हे दाखवत होतो सो दॅट विल बी डिक्लेअर टाइप ऑफ द पायथन वेरिएबल इंट म्हणजे आपण जरी वेरिएबल नाही डिफाइन केला तरी इट्स अ वैल्यू हैज इट्स अ टाइप सो हियर देर आर सम वेरिएबल सम डेटा टाइप्स विच आर इन अ पायथॉन एंड दैट आर द फर्स्ट इज नंबर स्ट्रिंग लिस्ट टपल डिक्शनरी बुलेन एंड सेट दीज आर द सम ऑफ द इम्पॉर्टंट डेटा टाइप्स हे ठराविक डेटा टाइप्स आहे की जे आपण फ्रिक्वेंटली वापरणार आहे So these are the some of the data types which are available in a Python. Apart from there are other data types, data structures are available. So that is class or something, frozen set or tuple. So that are some. पण इथं आपल्याला ठराविक दिलेत नंबर्स आहे स्ट्रिंग आहे लिस्ट आहे टपल आहे फ्लोट आहे नंबर्स मध्येच येतात फ्लोट से टपल डिक्शनरी बुलेन आणि सेट दीज आर दी सम ऑफ द इम्पॉर्टंट डेटा स्ट्रक्चर विच आर अवेलेबल फ्रिक्वेंटली फ्रिक्वेंटली हे अवेलेबल आहे तर याच्यातला आपण जो पहिला डेटा स्ट्रक्चर आहे किंवा पहिला डेटा टाइप आहे ते नंबर्स पहिला बघूया सो नंबर्स नंबर्स मध्ये दोन टाइप्स नंबर्स ले बेसिकली देर आर मोस्ट ऑफ द टाइप्स पहिला आहे इंटीजर नंबर नंबर कसे असतात इंटीजर सो इंटीजर स्टँड फॉर आय इंट स्टँड फॉर इंटीजर सो इंटीजर म्हणजेच काय की जे फुल व्हॅल्यू असते ते फ्रॅक्शन व्हॅल्यू किंवा कॉम्प्लेक्स व्हॅल्यू नसते अशा पद्धतीने म्हणजे 10, 20, 30 और 35, 36, 37 दीज आर द इंटीजर वैल्यू सो दिस इंट स्टैंड फॉर इंटीजर दिस पायथॉन डेटा टाइप होल्ड द साइंड इंटीजर वेन वी हैव टू यूज द टाइप फंक्शन वी कैन फाइंड द पर्टिक्युलर वैल्यू विच इज इन द क्लास काल अपन बघितलं द टाइप फंक्शन ओके सो इंटीजर कैन बी एनी लेंथ विथ ओनली इनिशियल बिगिन विथ द अवेलेबल मेमरी आता आतापर्यंत अपन जे वेगवेगळे लैंग्वेज शिकलो सी असेल सी प्लस प्लस असेल तर जावा असेल तर आपण प्रत्येक ठिकाणी काहीतरी लिमिटेशन आहे म्हणजे सी सी मध्ये घेतलं तर इंटीजर व्हॅल्यू किती आहे तर इंटीजर हॅव 2 bytes ओनली 2 bytes फक्त आपल्याला तिथे इंटीजरला व्हॅल्यू असाईन करायचं तुम्ही कधी ह्याचा प्रोग्राम केलाय का फॅक्टोरियलचा सीचा प्रोग्राम एक करा ओके मी एक तुम्हाला एक थोडं टास्क सांगतो म्हणा सी सी मध्ये फॅक्टोरियलचा प्रोग्राम करायचा आणि 9 फॅक्टोरियल फाइंड करायचं तुमचं उत्तर निगेटिव्ह येते का तेवढे चेक करा तर हे एक सिंपल हे आहे लिमिटेशन म्हणजे ते सीच्या ह्याचं लिमिटेशन आहे ओके सीच्या लिमिटेशन लक्षात घ्या सीचं लिमिटेशन काय की जे इंटीजर व्हॅल्यू आहे ते इंटीजर 2 byte आहे समजा कॅरेक्टर घेतलं 1 byte फ्लोट घेतलं 4 bytes ओके हे तुम्हाला आपल्याला माहित आहे तसं जावामध्ये गेला तर डबल झालं म्हणजे इंटीजर 4 bytes झालं म्हणजे त्याची साईज वाढलेली आहे पण इथं पायथॉन मध्ये अशा पद्धतीने कुठलेही लिमिटेशन नाहीये की इंटीजरला 2 byte इंटीजरला 4 byte असलं काही नाहीये तुमची मेमरी जेवढी अवेलेबल आहे तेवढा त्याला डेटा टाइप सपोर्ट झाला तेवढी व्हॅल्यू ते सपोर्ट करणार सो इंटीजर कॅन हॅव बी एनी लेंथ किती मोठी असेल विथ ओनली लिमिटेशन इज अवेलेबल मेमरी म्हणजे तुमच्या सिस्टीमची मेमरी जेवढी अवेलेबल आहे तेवढा डेटा तो ऍक्सेस करू शकतो दिस इज इंटीजर सेम फॉर द फ्लोट फ्लोट साठी पण सेम आहे फक्त इंटीजर आणि फ्लोट मध्ये फरक काय इंटीजर इज रिअल प्युअर नंबर होल नंबर वेर एज फ्लोट इज अ रिअल नंबर म्हणजे जे डेसिमल प्लेसेस असतात ते नंबर म्हणजे फ्लोटिंग पॉइंट नंबर म्हणजे थोडक्यात 10.25 दीज आर द रिअल नंबर फ्लोटिंग पॉइंट नंबर ज्या ठिकाणी डेसिमल येतं त्या ठिकाणी रिअल नंबर असतो सो दिस पायथॉन डेटा टाइप होल्ड अ फ्लोटिंग पॉइंट व्हॅल्यू दॅट इज रिअल व्हॅल्यू असते म्हणजे डेसिमल व्हॅल्यू असते देन लॉंग दिस पायथॉन डेटा टाइप होल्ड लॉंग इंटीजर ऑफ अनलिमिटेड लेंथ जे इंट मध्ये तुम्ही कमी डेटा पण जर तुम्हाला त्याच्यापेक्षा साईज जास्त पाहिजे तर अनलिमिटेड घेऊ शकता सो दॅट विल बी अ लॉंग बट दॅट इज नॉट युजफुल हा सध्या युजफुल आपल्याला नाहीये तर हे बेसिक डेटा टाइप आहेत नंबर्स मध्ये इंट फ्लोट आणि लॉंग ह्याच्या व्यतिरिक्त अजून एक डेटा टाइप नंबर मध्ये येतो म्हणजे तो कॉम्प्लेक्स येतो बघूया काय ओके सो दीज आर द बेसिक 3 डेटा इंट फ्लोट अँड लॉन्ग अँड नेक्स्ट इज कॉम्प्लेक्स डेटा टाइप ओके कॉम्प्लेक्स डेटा टाइप मध्ये कशा पद्धतीने फॉर्मॅट असतो सो इट इज अ कॉम्प्लेक्स नंबर मध्ये येतो आणि त्याचा स्ट्रक्चर काय असतं ए प्लस बी जे किंवा बी एक्स काय वाटेवर असेल
जे हा ए नंबर असतो प्लस बी नंबर असतो जे हा एक इमेजिनरी व्हेरिएबल असतो व्हॅल्यू असते. हियर ए अँड बी आर द रियल पार्ट ऑफ द नंबर. ए आणि बी हे नंबर असतात मग इंटीजर असेल किंवा रियल नंबर असतील. अँड वेअर जे इज इमॅजिनरी व्हॅल्यू, इमॅजिनरी व्हॅल्यू असते. ओके फॉर एक्झाम्पल इथे दिले बघा 2 + 3j 2 + 3j 2 आणि 3 हे इंटीजर, जे इज अ इमॅजिनरी व्हॅल्यू. ओके सो हियर ए अँड बी आर द रियल पार्ट ऑफ द नंबर अँड जे इज अ इमॅजिनरी. ओके यूज ऑफ इज इन्स्टन्स फंक्शन इज यूज टू टेल द पायथॉन वेअर द व्हेरिएबल बिलॉंग्स टू. म्हणजे इथे इज इन्स्टन्स हा चेक करतो, म्हणजे आपल्याला समजा आपण चेक करायचं की हे इंटीजर आहे का नाही, तर इज इन्स्टन्स आणि इथं मग आपण व्हॅल्यू देऊ शकतो. सो ए इज इक्वल टू 2 + 3j. हा ए हा व्हेरिएबल आहे, हा व्हेरिएबल कॉम्प्लेक्स आहे का, येस ऑर नो येईल. इज इन्स्टन्स काय करतं की हा व्हेरिएबल त्या पर्टिक्युलर, मी समजा ए आणि इथं ए कॉमा इंट लिहिलं तर हे काय येईल, हा इंटीजर आहे का, नाहीये, हा कॉम्प्लेक्स आहे, सो आउटपुट विल बी फॉल्स. पण मी समजा ए इज इक्वल टू 10 लिहिलं आणि इज इन्स्टन्स ए कॉमा इंट लिहिलं, सो इट विल बी ट्रू. म्हणजे इज इन्स्टन्स काय करतं, इट विल बी टेल्स द पायथॉन व्हेरिएबल बिलॉंग्स टू विच ऑफ द क्लास, आयदर कॉम्प्लेक्स आहे, इंटीजर आहे, फ्लोट आहे, बुलियन आहे, लिस्ट आहे, व्हॉट एव्हर मे बी, कुठला असेल तो डेटा टाइप इथं लिहू शकता. हा हा डेटा टाइप आहे आणि हा जो ए लिहिलेला आहे तो व्हेरिएबल नेम आहे. सो इट टेक्स टू पॅरामीटर, फर्स्ट इज व्हेरिएबल ऑर व्हॅल्यू अँड सेकंड इज अ क्लास. म्हणजे पहिला काय आहे, व्हेरिएबल किंवा व्हॅल्यू आहे आणि दुसरा आहे तो कुठल्या क्लास मध्ये, इंटीजर मधला आहे, फ्लोट मधला आहे, कॉम्प्लेक्स मधला आहे तो. सो हियर एक्झाम्पल दिलं ए इज इक्वल टू 2 + 3j आणि प्रिंट लिहिलं इज इन्स्टन्स ए कॉमा कॉम्प्लेक्स, सो हे ए जो व्हेरिएबल आहे तो कॉम्प्लेक्स आहे का, सो इट विल बी ट्रू. ओके समजा मी कॉम्प्लेक्सच्या ऐवजी ए कॉमा इंट लिहिलं असतं, इट विल बी आउटपुट फॉल्स आलं असतं, कारण ए हा इंटीजर नाही, हा कॉम्प्लेक्स टाइप आहे, सो इट विल बी फॉल्स. सो दिस इज अनदर 3. सो कॉम्प्लेक्स व्हेरिएबल कसे आहे, ए प्लस बी जे, वेर ए अँड बी आर द रियल नंबर ऑर इंटीजर नंबर अँड जे इज अ इमॅजिनरी. सो दीज आर द नंबर्स. नाउ व्हॉट आर द डिफरंट ऑपरेटर्स विच आर यूज फॉर दिस. सो देर आर नंबर ऑफ ऑपरेटर्स, आपल्याला माहित आहे हे अरिथमेटिक ऑपरेटर्स आहेत. सो प्लस, मायनस, स्टार, स्लॅश, डबल स्टार अँड मॉड, हे दीज आर द. म्हणजे डबल स्टार आपण काल बघितलं, म्हणजे आपल्याला ए रेस टू 10 असं घ्यायचंय, तो डबल स्टार वापरू शकतो. म्हणजे समजा 10 रेस टू 2 करायचंय, सो 10 * 2, सो इट विल बी 10 रेस टू 2, म्हणजे 100 उत्तर येईल. सो पॉवर मॉड्युलो ऑपरेटर तुम्हाला माहित आहे, समजा 3 mod 2, सो आउटपुट विल बी 1. किंवा समजा 9 mod 2, सो आउटपुट विल बी 1. सो 9 / 2, इट विल बी पूर्ण भाग किती जातोय 9 ला 2 न, सो इट विल बी 4 न भाग जातोय, बाकी किती राहते 1, सो दॅट विल बी आवर 1. सो मॉड्युलो काय करतं, इट विल बी डिस्प्ले द रिमाइंडर, रिमाइंडर डिस्प्ले करतं मॉड्युलो ऑपरेटर. ओके म्हणजे जे काय असेल, तर समजा मी 9 / 5 केलं तर व्हॉट इज द आउटपुट, आउटपुट विल बी 4. काय रिमाइंडर येतोय, तो 4 रिमाइंडर येतोय. ओके सो दॅट विल बी मॉड्युलो ऑपरेटर. सो दीज आर दी ऑपरेटर्स विच आर यूज्ड इन दिस. लक्षात आलंय? ओके सो दीज आर द नंबर्स डेटा टाइप विच वी हॅव टू स्टडी नेक्स्ट लेक्चर. सो इन शॉर्ट मध्ये आपण बघू इंटीजर विच डो नॉट हॅव अ फ्रॅक्शनल पार्ट, फ्लोटिंग पॉइंट फ्रॅक्शनल पार्ट असतो, कॉम्प्लेक्स नंबर इमॅजिनरी पार्ट असतो, डेसिमल फ्लोटिंग पॉइंट अँड डेसिमल एकच, रॅशनल हॅज अ न्युमरेटर अँड डिनॉमिनेटर आणि सेट्स, सो इट इज अ मॅथमॅटिकल सेट. सो दीज आर द समराइज्ड फॉर्म. आता उद्याच्या